आमचा विजय निश्चित, माझ्या वडिलांनी केलेल्या कामाची पोचपावती जनता मला निश्चित देईल. इम्रान गवंडी. बातमी आहे अशा एका लढतीची जी स्थानिक पातळीवर असली तरी त्या लढतीने जत तालुक्याचे लक्ष वेधलं आहे. त्याचं कारण ही तसंच आहे, कारण लढत होत आहे जत नगर परिषदेचे दिवंगत नगराध्यक्ष स्वर्गीय इकबाल उर्फ पट्टू गवंडी यांचा मुलगा इम्रान गवंडी यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळत आहे. अवघ्या 27 वर्षे इम्रानला हरवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत आणि या गोष्टीमुळे ही स्थानिक पातळीवरची लढत आणि चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरली आहे. परंतु स्वर्गीय माझे वडील इकबाल गवंडी यांनी या प्रभागात केलेली विकास कामे व शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवल्याने माझा विजय निश्चित आहे असे वज्रधारीशी बोलताना गवंडी यांनी सांगितले. नमस्ते सर्व मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. आज जत नगर परिषद जत पोटनिवडणूक 2021 या तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय सुरेश शिंदे सरकार व मंसूर चाचा खतीब DCC बँक संचालक तसेच प्रकाशराव जमदाळे साहेब आणि माझे काका सलीम यन गवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही पोटनिवडणूक लढत आहे. आणि माझे वडील कैलासवासी इकबाल उर्फ पट्टू गवंडी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते. ते आज त्याच्यासाठी ही पोटनिवडणूक लागलेली आहे व यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने व माझ्या वडील इकबाल उर्फ पट्टू गवंडी यांच्या जवळपास त्यांनी ह्या यांच्या राजकीय 30-35 वर्षाच्या कारकिर्दीत जी विकास कामे या वार्डात केली आहे त्याच्या हिमतीवर त्याच्या जोरावर मी ही निवडणूक लढवित आहे. व त्यासाठी त्यांनी जी विकास कामं केली होती त्यातील काही कामं झालेली आहेत आणि उर्वरित कामं कटिबद्ध राहून आपल्यास मी कुठल्याही ह्याला बळी न पडता ही कामं विकास कामं पूर्णपणे आपल्याला करून देणार व येत्या 21 डिसेंबर 2021 रोजी घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण भरघोस मताने मला विजय करावी अशी माझी नम्र विनंती आहे. जॉकेश अदाटे जत.